अशा ठिकाणी मला मनोगत विचारतात की जिथं शिवसेनेची स्थापना अशा ठिकाणी आज जवळची बोलायला मला आता मनोगतच काय असं विशेष नाही असं काय सगळ्यांनी एक मत आपण पुन्हा विराजमान करायचं हीच आपली एक शिवसेनेमध्ये कधी बसतो अरे मी शिवसेनेचा 52 वर्षांपूर्वीचा कार्यकर्ता 52 वर्ष तुमची शिवसेना आणि आताची शिवसेना याच्यामध्ये काय तुमची शिवसेना म्हणजे ते या दशेवेळा ते एकच सगळ्यांना सांगेल की आता विधानसभेच्या माझं नाव अंकुश कुलदीप पवार तालुका बदनापूर जिल्हा जालना गाव नजीक पांगरी मी दरवर्षी इथं येत असतो मी दरवर्षी इथं येऊन मशाल घेऊन येतो आता शिवसैनिकांना माझं इतकंच सांगणं असेल की आपला तालुका आपला जिल्हा हा भगवामय झाला पाहिजे त्याच्यासाठी मी माझ्या जिल्ह्यात मशाल घरोघर गाव खेड्यापाडी वाड्या वस्त्यावर मी मशाल घेऊन पोहोचलेलो आहे आता इथून एकच सांगणं एक ही सभा जो आदेश उद्धव साहेब देतील जी ऊर्जा निर्माण करतील ती ऊर्जा घेऊन आपल्याला घरी जायचं आहे आणि मशाल घरोघर आपल्याला पोहोचायचं आहे आणि आपल्याला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्र आमचा आहे मुंबई आमची आहे शिवसेना आमची आहे उद्धव साहेबाची आहे आणि दुसरी गोष्ट आता हे जे 40 लांडगे गेलेले आहे हे 40 लांडग्यांना यांना धादरे बांध लागलेलं आहे आता परवा दिवशी आपल्या घनसावंगीचा हिकमत उडान गेला काय घेणं देणं नाही हिकमत उडान आम्ही प्रचाराला होतो हिकमत उडानच्या तर हिकमत उडानला आम्ही 1500 मतदान हिकमत उडान पाडला फक्त 1500 राजेश टोपे विरोधात उभा होता फक्त 1500 रात्रंदिवस त्याचा प्रचार केला आम्ही त्याचा काळा पैसा नव्हता त्याचा पांढरा पैसा नव्हता त्याचा स्वतःचा पैसा होता तरी तो गद्दार झाला कशासाठी तर सत्तेसाठी सांबरे परत जे काही अजून हे काही लाठी आहेत तो भांगर असेल भांगरचा आवाज बंद झाला गुलाबरावचा आवाज बंद झाला तोत्रा आपला किरीट थमायचा आवाज बंद झाला सगळ्यांचे आवाज बंद झाले अरे काय खेळ चालवला काय हा काय खेळ चालवला आपला पडणार आहे हा सगळेच पडणार आहे आता हेमंत पाटील किती मतांना निवडून आला होता असं किती मतांना पडलेला आहे चकमा रावसाहेब दानवे आमचा जालना जिल्ह्याचा हा रावसाहेब दानवे तरंगे पाटलांनी सांगितलेलं आहे की त्याच्या आता 7 पिढ्या नरकात गेल्याशिवाय म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा त्यांचं फार मोठं कौतुक केलं परंतु आपल्यामध्येच गद्दार असतात इतिहासामध्ये होतं आणि एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे उद्धव साहेबांचं 14 वेळेस ऑपरेशन झालेलं आहे असं वाटलं होतं की आता उद्धव साहेब या ठिकाणी उठणार नाही परंतु खऱ्या अर्थानं उद्धव साहेब पुन्हा उभे राहिले आणि महाराष्ट्रातील जनतेला साथ घातली आणि उद्धव साहेबांना जो प्रतिसाद मिळत आहे तो खऱ्या अर्थानं वाखडण्याजोगा आहे शिवसेनेची खरी शिवसैनिक या ठिकाणी विद्याताई उपस्थित आहेत मी त्यांना त्यांच्या ज्या भावना आहेत शिवसेनेबद्दल उद्धव साहेबांबद्दल आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या ह्या ठिकाणी भावना व्यक्त करू नमस्कार मी प्राध्यापिका विद्या संतोष होळे शिवसेना वक्ता उपचार प्रमुख पुणे शहर महिला आघाडी दसरा मेळावा याला 58 वर्ष
परंपरा आहे. 1966 चा पहिला दसरा मेळावा याच शिवतीर्थावर पार पडला आणि आजही याच शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपला दसरा मेळावा निष्ठावंतांच्या बरोबर साजरा करत आहे. आणि हा निष्ठावंत पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभेला ही मशाल आणि हा भगवा फडकावणारच आहे. या ठिकाणी ताईंनी सांगितलेले की हा जो भगवा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चित फडकणार आहे. नवे नवे येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये हा जो भगवा आहे तो दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा फडकवल्याशिवाय हा शिवसैनिक आता शांत बसणार नाही अशा पद्धतीची त्याच्या अंतकरणामध्ये आत पेटलेली आहे. मी ताईंना या ठिकाणी विनंती करतो जे 40 मतदार शिवसेनेला सोडून गेले त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत त्या आपण या ठिकाणी व्यक्त कराव्या. ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांचं नाव या तीर्थभूमीवर घ्यावं एवढी त्यांची लायकीच नाही. त्यांचा शेवटचा दसरा मेळावा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह हेच पुन्हा एकदा विधानसभेवर फडकणार आहे. त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाहीये. अरे आवाज